आणि ते काय व्यक्तिगत माझं म्हणणं नाहीये, सांगली जिल्ह्याच्या लोकांचं ते म्हणणं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मांडणाऱ्या त्या सांगली जिल्ह्यातील लोकांचं म्हणणं आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे, परंपरेनी काँग्रेस पक्षाची आहे, काँग्रेस पक्षाचं तिथं मजबूत संघटन आहे आणि आजही जे मी काही दिवसांपूर्वी बोललो ते आजही माझा स्टँड आहे की ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहो आणि ती सांगली जिल्ह्याची ही काँग्रेस पक्ष ही लढण्यास समर्थ आहे. सर, संजय राऊत असं म्हटलं की विशाल पाटील यांचे पायलट कुणीतरी वेगळे आहे, तुमच्याकडे इशारा होता, आणि त्यांचं विमान गुजरातला लँड होऊ नये, अप्रत्यक्ष भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहे अशी टीका आहे ही संजय राऊत. मी संजय राऊत साहेब काय बोलतात त्याच्यावर मला वाटतं प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाहीये. सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहिती, अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. महाराष्ट्र तो अनेकांना माहित आहे, देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरं सुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे. आणि मी जनावरं का म्हणतो, कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही. सर, ते हे म्हणाले सांगलीमध्ये बदल हवा आहे, जनतेलाच बदल हवा आहे सांगली. बदल म्हणजे बरोबर आहे ना, गेले 14 तिथे भाजपचे खासदार निवडून आले, 19 भाजपचे खासदार निवडून आले आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही एक सक्षम उमेदवार, मी सांगितलं वारंवार की सांगली जिल्ह्याची जी परंपरा आहे ती स्वर्गीय वसंतदादांपासून, ते स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील, माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, या सगळ्या नेतृत्वानी सांगलीतल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन काँग्रेस पक्षाच्या विचारधारेतून सांगलीच्या मातेतून महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलं, अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं, कृषी असेल, सहकार क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, हे सगळ्या महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे, महाराष्ट्र त्याला साक्षीदार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही विशाल पाटलांच्या रूपाने सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या खातर आणि काँग्रेस पक्षाच्या साठी आम्ही या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. तुम्ही म्हणताय की सांगलीचा इतिहास भूगोल अनेकांना माहीत, संजय राऊतांना माहीत नाही का, ज्या अर्थी तुम्ही हे असले प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. मी म्हणतो महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल माहिती आहे. परवा म्हटले की एका जागेवरून काँग्रेसचा पूर्ण महाराष्ट्रात भोगाव लागू शकते, हा अप्रत्यक्ष काँग्रेसला इशारा आहे सांगलीवर. नाही, आम्हाला कुणी इशारा देऊ नये, इशारा देण्याची आवश्यकता नाही. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात हा काँग्रेस पक्ष काही 125 वर्षाचा एक राष्ट्रीय पक्ष आहे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून काँग्रेस पक्षाचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि काँग्रेस पक्षाची संघटन विचारधारा ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आहे, सांगली जिल्ह्यामध्ये ती घराघरापर्यंत मुरलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं इतर कुणी या ठिकाणी सांगली बाबतीत वक्तव्य करू नये असं माझी प्रामाणिक विनंती. पत्र पण काढण्यात आलेलं आहे आणि स्पष्टपणे विशाल पाटील यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत सुद्धा दिलेले आहेत. नाही, आता विशाल पाटील माझ्यासोबतच आहेत. आज विशाल पाटील आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सांगलीची जागा इच्छुक आम्ही लढण्यास इच्छुक आहोत, हीच भावना सातत्याने देशातील आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे आम्ही दिली आहे. डबल केसरी ऐवजी तुमचा उमेदवार राहायला पाहिजे, अगदी ठाम भूमिका स्वतंत्र. नाही, आमची भूमिका आहे ना ही सुरुवातीपासून आहे, आज पण आहे. तोडगा निघाला तर मैत्रीपूर्ण लढतीचं काही चर्चा सुरू आहे, हा प्रस्ताव आम्ही दिला होता, हे तर उघड चर्चा आहे ना की हा प्रस्ताव महाराष्ट्रातल्या सुद्धा आदरणीय नाना पटोले साहेब असतील, आदरणीय थोरात साहेब असतील, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, सगळ्या नेत्यांनी हे प्रस्ताव दिलेले आहेत, परंतु मुळातच ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. सांगलीचा उमेदवार आधी उपाठ्यानं जाहीर केला, भिवंडीचा उमेदवार राष्ट्रवादीनं जाहीर केला, डॉमिनेट केलं जातंय का काँग्रेसला, कारण की आधी त्यांनी उमेदवार जाहीर केले, चर्चा. मी इथे राज्यात जरी काम करत असलो तरी आजच्या माझी भूमिका ही सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, सांगलीतला एक आमदार म्हणून मी या ठिकाणी मांडत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षामध्ये महाविकास आघाडी म्हणून ज्या काही जागा वाटप झालेल्या आहेत त्याचं उत्तर आदरणीय आमचे प्रांताध्यक्ष किंवा बाळासाहेब थोरात साहेब देतील, म्हणून कोण डॉमिनेटिंग राहिले, कोण डॉमिनेटिंग नाही राहिलं याच्यावर मी काही आज भाष्य करणार नाही.
जे काय जागा वाटप झालेलं आहे त्या तिन्ही पक्षांनी म्हटलं होतं की हायकमांडला आम्ही या सगळ्या संदर्भात कळवलेलं आहे. वारंवार अशा पद्धतीनं आघाडीत असताना असे जर तिकीट घोषणा होत असेल तर हे चुकीत आहे. हायकमांडने अजून काही निर्णय घेतला का, चर्चा झाली? मी सुरुवातीपासून एकाच भूमिकेत आहे की तिन्ही पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाराष्ट्रात लोकसभेला एकत्रित सामोरे जात असताना तिन्ही पक्षांना एकमेकाची गरज आहे. परंतु ह्याचा अर्थ नाही की कुणी कुणाला कमी लेखलं पाहिजे. काँग्रेस पक्षाला इतिहास आणि परंपरा फार मोठा आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की या ठिकाणी सांगली बाबतीमध्ये नाना पटोले साहेबांनी जी काही भूमिका त्यांची व्यक्त केलेली ही सांगलीच्या कार्यकर्त्यांची ऐकूनच व्यक्त केली, ती काही परस्पर त्यांनी व्यक्त केलेली नाहीये. काही झालं तरी सांगली लढण्यावर ठाम आहे काँग्रेस, काही झालं तरी. मी सांगितलंय हो, म्हणजे आज सुरुवातीपासून आमची ती भूमिका, आजही ती भूमिका शेवटपर्यंत ती राहील. शेवटी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्यात काँग्रेस पक्षाचे नेतेगण जे आम्हाला आदेश देतील त्याचं पालन आम्ही करू. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची काय बोलणं झालं का? दिल्लीत काल आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब राष्ट्रीय नेते आमचे अध्यक्ष यांची काल त्यांनी आम्हाला भेट दिली. तसंच आदरणीय के सी वेणुगोपाल साहेब काँग्रेस पक्षाचे नेते त्यांचीही भेट झाली. आज आदरणीय रमेश चेन्नेतलाजी जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि मुकुल वास्तिक साहेब यांची भेट घेण्याकरता आम्ही त्या आलो. थोड्या वेळा हायकमांडचा निर्णय कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल. हायकमांड जो निर्णय घेईल तो सगळ्या कार्यकर्त्यांना. मी सुरुवातीपासून या भूमिकेत आहे की काँग्रेस पक्षाच्या आदेश जे काँग्रेस पक्ष आम्हाला सांगेल आणि जे महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे ठरेल ते मी पुन्हा पुन्हा या वाक्याचा उल्लेख करतो. कुणी परस्पर काही ठरवलं असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही. एकत्रितपणे जे काही आम्हाला काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतनं सांगितण्यात येईल त्या आदेशांचं पालन आम्ही करू. विश्वजीत हिंदी में बताए, जिस प्रकार से महाविकास आघाड़ी में कांग्रेस की भूमिका रही है और जिस प्रकार से सांगली और भिवंडी की सीटें पर उद्धव ठाकरे की सेना और शरद पवार ने दावे ठोके हैं, कहीं ना कहीं कांग्रेस पार्टी का जो शीर्ष नेतृत्व है वो नेगोशिएशन में विफल हो गया. देखिए नेगोशिएशन में तो था नहीं, मैं नेगोशिएशन में हमारे राज्य के नेता आदरणीय नाना पटोले जी, आदरणीय थोरात साहब वहां पे थे, पृथ्वीराज चौहान जी कई बैठकों में थे. और जो भी किया जाता है वो दिल्ली के डायरेक्शन से, हाईकमांड के डायरेक्शन से किया जाता है. कई चीजों पे एकमत हुआ था, कई चीजों पे हुआ नहीं है. उसके बारे में अभी स्टेट और हाईकमांड के लेवल पे निगोशिएशन और चर्चा चालू है. सांगली की सीट को लेकर के क्या अभी भी आपका दावा है, क्योंकि संजय राउत हो या उद्धव ठाकरे गुट के तमाम जो नेता है वो आज भी उसी सीट पर दावा है, उन्होंने उम्मीदवार तक घोषित कर दिया है, तो क्या आप लोग भी उम्मीदवार घोषित कर रहे हैं? देखिए मैंने बार बार यही चीज बताई है कि जिस तरीके से उन्होंने एक बिना अलायंस पार्टनर्स को कॉन्फिडेंस में लेके उम्मीदवार डिक्लेयर किया ये सही नहीं था. हम बार बार यही कह रहे हैं कि सांगली कांग्रेस का गढ़ है, हम चाहते हैं कि कांग्रेस के साथ रहे क्योंकि उसका एक हिस्ट्री है और